त्यानंतरचे जे आजपर्यंत ज्या ज्या लोकांचं शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे, ज्यांचं उदरनिर्वाह, ज्यांच्या संसाराचा गाळा या जमिनीवरती आहे, असे सर्वच लोक आजच्या तारखेपर्यंत की कुणावरही अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, मग ते 91 पूर्वीचे असतील, 2011 पूर्वीचे असतील व 2022 पर्यंत केलेल्या सर्वच अतिक्रमण धारकावरती आपण कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये या मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आज या ठिकाणी हजारो लोक माननीय तहसीलदार महोदय यांच्या दालनामध्ये ठिय्या देत आहे आणि जोपर्यंत तहसीलदार या ठिकाणी येणार नाही, कारण की या ठिकाणी आज ही जी लोकांवरती जी वेळ आलेली आहे याला महसूल प्रशासन तेवढंच जबाबदार आहे. ज्या ज्या वेळेस शासन निर्णय झाले त्या त्या लोकांनी, त्या लोक अशिक्षित असल्यामुळे, अज्ञानी असल्यामुळे, त्यांच्याकडे रिसूट नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने ते प्रकार निकाली काढले नाही, म्हणून या ठिकाणी कारवाई आणि आदेश आज आला 17 तारखेला बाहेर. पण त्याच्यापूर्वीचं काय, त्याच्यापूर्वीचे सगळे प्रकरण निकाली लागले पाहिजे. या ठिकाणी या लोकांनी जी जी लोक जमीन मिळण्याकरता पात्र आहे त्या त्या सगळ्या लोकांचे प्रस्ताव माननीय तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावे आणि त्यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांनी त्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी भाडेपट देण्याकरता कार्यवाही करावी. या मागणीची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हजाराने लोक रस्त्यावर उतरतील आणि आमच्या जीवितांची संरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील. आणि या ठिकाणी जर प्रशासनाने कोणाचे अतिक्रमण काढण्याची कारवाई कारवाईसाठी जर त्यांनी पुढे जर सरसावले तर या ठिकाणी आमचा प्राण गेला तरी चालेल, पण एक अतिक्रमण एवढीच आजच्या प्रसंगी आमची मागणी आहे. पुढे आता तुर्तास थांबतो. जय हिंद, जय भारत.